हॅलो, नमस्कार. सोनियाज वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजल्या सकाळचे 5:45 आणि मी आज तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा माझं असं स्वतःचं म्हणणं आहे, ज्या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो त्या दिवशी देवपूजा ही आपली लवकर झाली पाहिजे. तर माझा नेहमी असाच प्रयत्न असतो की माझी देवाची पूजा लवकरात लवकर व्हावी. सो आज मी खूप लवकर पूजा आटोपून घेतलेली आहे. सो आत्ता वाजल्या सकाळचे 7, माझी देवपूजा झालेली आहे. सकाळी जेव्हा देवपूजा होते तेव्हा खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अगदी. आणि आंघोळ केल्यानंतर लगेचच मी पीठ मळून घेतलं होतं, म्हणजे देवपूजा होईपर्यंत पीठ छान असं मुरेल. तर आता पटकन चपात्या करून घेते. सो पीठ मळून मी ठेवलंच होतं, आता मी पटकन चपात्या करून घेते. तर ओवीच्या पप्पांच्या टिफिनच्या ओवीसाठी एक चपाती छोटी आणि माझ्या दुपारी जेवणाच्या अशा सगळ्या चपात्या मी एकदमच करून घेते. कारण की 17व्यामध्ये करत बसायला मला आवडत नाही. एकदा एक काम केलं की ते पूर्ण करून घ्यायचं असंच मला वाटतं. तर मी सगळ्या चपात्या इकडे पटापट करून घेतलेल्या आहेत. आणि सो ओवीसाठी मी छोटी चपाती करते, कारण की मोठी अशी चपाती दिली तर टिफिनमध्ये ती खात नाही. कधीकधी तीच चपातीसुद्धा ती परत घेऊन येते. तर आता झालेल्या आहेत माझ्या, म्हणजे मी आता दाखवताना तुम्हाला फक्त एकच चपाती इकडे दाखवते, पण बऱ्यापैकी सगळ्या चपात्या मी एकाच वेळेला करून घेतलेल्या आहेत. आणि आता इकडे मी ओवीचा टिफिन पॅक करते. तर आज मी तिला टिफिनमध्ये जाम, मिक्स फ्रूट जाम जो येतो त्याच तो जाम आणि चपाती असं करून मिक्स करून रोल करून देणार आहे. ॲक्च्युली मी आज तिला पहिल्यांदाच हे जाम चपातीचा असा रोल देते आहे. मी सहसा तिला असं जाम चपाती किंवा सॉस चपाती असं देत नाही, मलाही आवडत नाही ते द्यायला. त्याच्यामुळे मग तिने काल स्कूलमध्ये कोणाचं तरी बघितलं तर ते आल्यापासून तेच सांगत होती, मम्मा मला जाम चपातीच मला उद्या पाहिजे म्हणून. म्हटलं ठीक आहे. सो मग त्याच्यासाठी तिला आज मग ते देती आहे. तर येताना छोटासा ह्यांना आणायला सांगितला होता जामचा डबा, तर छोटा ते घेऊन आले. आणि मग त्यांना मी तिला मी टिफिनला दिलेला आहे, बघू आता काय करते. आणि सोबत मी तिला स्नॅक्स म्हणून असं काहीतरी देतेच. तर 2 बिस्किटं मी गुड्डेची तिच्या डब्यामध्ये घातलेली आहेत. आणि मग टिश्यू पेपर एक नेहमी घालते तिच्यासोबत टिफिनमध्ये, कारण कसं आहे खाल्ल्यानंतर मग हात बी पुसायला लागतो. तर उगाचा तिच्या बॅगेमध्ये रुमाल असतो तरी पण मग मी टिश्यू पेपर तिला देते. त्याच्यानंतर 7:30 मी तिला उठवते, उठून मग तिचं आवरायला घेते. तिचं एक आहे की सकाळी कधीच उठताना मला ती त्रास देत नाही, अगदी हसत हसत उठते आणि आवरून पण घेते व्यवस्थित. म्हणजे मला ती त्रास देत नाही, कुठली तिची केस विंचरा किंवा तिची तयारी करताना बिलकुल मला त्रास देत नाही. तिचं हे एक असतं की टिफिन जरी तिला माहिती असतं मम्मा आज टिफिनमध्ये काय देणार आहे, तरीसुद्धा तिला ते पाहायचं असतं. म्हणजे रोज तिचं असं असतं, स्कूलला जायच्या अगोदर आधी मम्माने दिलेला टिफिन उघडून बघायचा मम्माने नेमकं तेच दिलं आहे की नाही. तर आताही तो ती तेच करत होती आणि मी तिला ते सांगत होते टिफिन ठेवून दे, तुला पाहिजे तेच दिलेलं आहे मी असं. तर असं असतं तिचं सकाळी गडबड, पण खूप छान आहे. माझं बाळ ॲक्च्युली काही त्रास देत नाही. छान अशा मी तिच्या रोज 2 पुण्याच बांधते. स्कूलमध्ये 2 पुण्याच अलाऊ आहेत आणि ब्लॅक रबर अलाऊ आहेत, ब्लॅक सँडल अलाऊ आहे. बाकी तुम्ही दुसरं कुठलंही म्हणजे कलरफुल रबर्स वगैरे घालून जाऊ शकत नाही. तर छान अशी तिची तयारी करून घेतलेली आहे मी. आणि तयारी वगैरे झाल्यानंतर तिला मी रोज देवाला पाया पडायला पाठवते. तर तयारी वगैरे केल्यानंतर तिला मी सांगितलं की जा देवाला पाया पडून ये. त्याच्यानंतर मग मी तिला दूध प्यायला दिलं. तिला जाताना काही खात नाही, दूधच पिऊन जाते रोज. ओवी बाय. आताही निघाले दोघं जण. बाय श्रवण. ओवी गेली तशीच पुढे. बाय बाय. तर श्रवण आणि ओवी एकत्र स्कूलला रोज जातात, त्याच्यामुळे त्यांची रोज सकाळी मस्ती पण खूप चाललेली असते. आणि नंतर मग ओवीचे पप्पा जेव्हा श्रवणला आणि ओवीला सोडायला जातात, त्याच्यानंतर मग मी लगेच त्यांच्या टिफिनची तयारी करते. तर चपात्या मी अगोदरच करून घेतलेल्या होत्या. आता मी इकडे भाजीची तयारी करते आणि भाजीसाठी आणि नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे. तर जे काही चिरणं असतं म्हणजे कांदा वगैरे असतं ते मी एकदमच चिरून घेते. मला म्हणजे 17व्या चिरत बसायची वाटत नाही, त्याच्यामुळे नाश्त्यासाठी लागणारं जे कांदा टोमॅटो असतो आणि भाजीसाठी लागणारं ते एकदमच चिरून घेते. त्याच्यामुळे वेळही वाचतो आणि आपली कामंसुद्धा पटापट होतात.
तर भाजीसाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि पोह्यासाठी मी लांब कांदा चिरून घेतलेला आहे आणि इकडे मी आता चवळीची भाजी करते आहे. तर मी ती कुकरमध्ये करते, कुकरमध्ये पटकन होते आणि वेळ पण कमी लागतो. त्याच्यामुळे मग इकडे मी आता कुकरमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातले, कढीपत्ता घातला, त्याच्यानंतर कांदा टोमॅटो घातलेला आहे. व्यवस्थित आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत मी ह्याच्यामध्ये शिजवून घेते. आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. अद्रक लसूणची पेस्टने खूप छान चव येते आपल्या चवळीच्या उसळल्या. त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट, तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी भिजवलेली चवळी आहे ती घातलेली चवळी मी रात्रीच भिजवत ठेवली होती, म्हणजे ती शिजायला वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. आणि आवश्यकतेनुसार पाणी आपण कुकरमध्ये जेव्हा भाज्या वगैरे करतो तेव्हा पाणी अजिबात जास्त टाकायचं नाहीतर अगोदरच त्या वाफेमुळे त्या भाजीला पाणी सुटतंच. त्याच्यामुळे टाकताना अगदी कमी पाणी टाकायचं. मी इकडे जवळपास फक्त अर्धी वाटी पाणी मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे. आणि शिट्टी लावून म्हणजे कुकरचं झाकण लावून घेऊन त्याला एकच शिट्टी देणार आहे. जर तुम्हाला वाटलं असं म्हणजे पाणी राहिलं तर तुम्ही ती डायरेक्ट पाणी आटवून घेऊ शकता नंतर. आणि आता इकडे भाजी एका साईडला शिजते तोपर्यंत मी इकडे आता पोहेसुद्धा मी करून घेते. तर इकडे तेलामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत. बरेच जण शेंगदाणे आधी तळून घेतात आणि नंतर ते पोह्यात घालतात, पण मी तसं नाही करत. तेलामध्ये आधी शेंगदाणे थोडेसे फ्राय झाले ना, जास्त एकदम फ्राय करून घेत नाही, कारण की आपण नंतर जेव्हा कांदा टोमॅटो वगैरे टाकतो तेव्हासुद्धा ते फ्राय होतातच, म्हणजे करपत नाही. तर थोडेसे फ्राय झाले की मग ह्याच्यामध्ये मी लगेच जिरे मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर मिरच्या घातल्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच कांदा घातला. तर बरेच जण पोह्यामध्ये बारीक चिरूनसुद्धा कांदा घालतात, पण मी असा लांब चिरूनच घालते. कांदा नेहमी पोह्यामध्ये छान टाकतो आणि आवडतो, म्हणजे मलासुद्धा उजा पप्पांनासुद्धा. आणि त्याच्यानंतर टोमॅटो बरेच जण घालत नाही, पण एकदा घालून बघा, छान चव येते पोह्याला. तर मी नेहमी घालते टोमॅटो, थोडा का होईना पण मी पोह्यामध्ये थोडासा टोमॅटो घालते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि त्याच्यामध्ये अगदी चमच्यापेक्षा थोडीशी जास्त अशी हळद घातलेली आहे. पोह्यामध्ये अगदी जास्त कधीच हळद घालायची नाही, म्हणजे एकदम गडद पिवळा रंग पोह्याचा चांगला दिसत नाही. तर थोडीशी हळद घातल्यानंतर ते परतून घेतल्यानंतर आता इकडे भिजवलेले जे पोहे असतात ते घातलेले आहेत मी. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता लाईटीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती म्हणजे पोह्याचा कलर असा पिवळसर दिसत नाही आहे, पण पिवळे झाले होते पोहे, जरासे पांढरे दिसत आहेत हे व्हिडिओमध्ये, पण तसे नव्हते झाले. आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी साखरसुद्धा मी ह्यामध्ये घातलेली आहे. पोह्यामध्ये जेव्हा तुम्ही कधी पोहे कराल तर त्याच्यामध्ये आवर्जून थोडीशी साखर घाला, खूप छान टेस्ट येते पोह्याला. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरचा वापर तर करायचा जेवणात, कारण की कोथिंबीर पोह्यामध्ये जेव्हा कोथिंबीर असते तेव्हा खूप छान टेस्ट पण लागते आणि दिसायलाही छान लागतात. तर पोहे झाल्यानंतर लगेच मी इकडे चहासुद्धा ठेवला आणि चहा उकळतोय तोपर्यंत मी इकडे पोह्याच्या प्लेट्स भरून घेतल्या, म्हणजे पोहे खाऊन होईपर्यंत चहा पण छान आपला शिजेल. बारीक गॅसवर मी नेहमी चहा ठेवते उकळत. सो पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर आता इकडे माझी भाजी तुम्ही बघू शकता, भाजी छान कलर पण छान आलेला आहे आणि पटकन होते, वेळ लागत नाही कुकरमध्ये भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा. त्याच्यानंतर मी लगेच उभीच्या पप्पांचा टिफिन पॅक केला.
सो आता वाजले 9:30 आणि ओबीजी बाबा गेले ऑफिसला. त्यांचा 9:30 ऑफिसला जाण्याचा टायमिंग असतो. मग ते 9:30 गेल्यानंतर मग मी बाबाचे काम मी आवरून घेते. 11 वाजेपर्यंत सगळे कामं आटोपतात. मग नंतर 11:10 मी जाते ओबीला स्कूलमधून आणायला. त्याची 11:30 स्कूल सुटते. त्याच्या अगोदर मी जाऊन तिकडे थांबलेली असते. सो आधी पटापट सगळे घरातलं काम आवरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. सो नंतर जेव्हा ओवी आणि ओवीचे पप्पा जेव्हा जातात त्याच्यानंतर मग घरातलं बाकीचं आवरणं चालू असतं. म्हणजे घरातला सगळा जो पसारा, कारण की ओवी माझी इतका पसारा करते बेडवर, तर खूप पसारा असतो नेहमी करत असते ती. तर तो आधी पसारा सगळ्यात आधी ते गेले दोघं पण गेल्यानंतर आधी मग तो सगळा आधी पसारा आवरून काढणं तेच असतं माझं पहिलं काम. त्याच्यानंतर आता इकडे मी बेडवर बेडशीट टाकते आहे. तर बेडशीट जेव्हा तुम्ही बेडवर घालाल तेव्हा चारही बाजूने त्याला गाठ मारून घ्या आणि मग ती आतमध्ये अशी खोचा. म्हणजे काय होतं, आपली बेडशीट म्हणजे इकडे तिकडे असं सरकत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, एका साईडून सरकते बेडशीट, मग ते चुरगळते, मग ते दिसताना असं चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे मग जेव्हा आपण बेडशीट बेडवर अंतरतो तेव्हा चारही बाजूने त्याला अशा गाठ मारून घ्यायच्या आणि मग नंतर ते खोचत जायची. मग छान अशी टाईट बसते बेडशीट आणि दिसतानाही छान दिसते. पसारा असा असं वाटत नाही बेडवर बिलकुल. त्याच्यानंतर मग मी लगेच इकडे भांडी घासून घेतली. सकाळी कसं असतं, आता सकाळी थोडीशी गडबड होते पण पटापट पटापट कामं आवरली ना. मग नंतर बाहेरून जेव्हा ओवीला घेऊन येते तेव्हा मग बाकी जास्त काही कामं नसतात. त्याच्यामुळे बरं वाटतं, म्हणजे पसारा पसारा घरात दिसत नाही. जेव्हा आपण कुठे बाहेरून जाऊन येतो आणि आपल्याला जर घरात पसारा दिसला ना, मग आपला अजूनच चिडचिड होते. त्याच्यामुळे माझं असंच असतं की जेव्हा कधी बाहेर जायचं असतं तेव्हा मी आवरूनच सगळं जाते. म्हणजे आल्यावर मग घरात चिडचिड होत नाही आणि बरं वाटतं जरा असं टापटीप सगळं दिसलं की. तर इकडे मी पटापट सगळी आधी भांडी आवरून घेतली. सो भांडी घासून झाल्यानंतर लगेच कपडे धुवून घेते आणि ती कम्फर्टमध्ये ठेवते. म्हणजे जाऊन येईपर्यंत छान अशी भिजतात आणि छान वास येतो कपड्यांना. आणि मग त्याच्यानंतर मग मी ओबीला स्कूलमधून आणण्यासाठी जायला तयारी करत असते. तर इकडे माझं पटपट आवरणं चालू असतं. मला जास्त असं मेकअप वगैरे करायला आवडत नाही. हां, मी ओकेजनली व्यवस्थित मेकअप करते पण असं जास्त घरात वगैरे असल्यावर किंवा इकडच्या इकडे कुठे जायचं असेल तर मला मेकअप वगैरे करायला आवडत नाही. जेवढं साधं राहता येईल तेवढं मी राहायचा प्रयत्न करते. म्हणजे मला नाही आवडत जास्त मेकअप वगैरे. तर आवडते पटापट आता इकडे. केससुद्धा माझे भरपूर गळत होते पण मी एक ऑइल बनवलं घरी आणि मग तेच मी आता केसांवर अप्लाय करते. तर माझं हेअर फॉल बऱ्यापैकी थांबलेलं आहे. नाहीतर बराच हेअर फॉल होत होता. म्हणजे असं वाटत होतं किती केस गळत आहेत, काय होतं आणि काय नाही. कधी कधी खूप टेन्शन व्हायचं. 1-2 वेळा ट्रीटमेंटसुद्धा घेतली पण ते कसं तात्पुरतं बरं, म्हणजे फरक पडला. पण त्याच्यानंतर परत आहे ते एरिया माझ्या मागल्या तीच परिस्थिती. म्हणून मग मी घरात एक ऑइल बनवलं आणि ते केसांवर अप्लाय करते. तर त्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्या सोबत शेअर करेन. तुम्ही नक्की ते ऑइल ट्राय करून बघा. खरंच फरक पडतो आपल्या म्हणजे हेअर ग्रोथसाठी आणि जे हेअर आपला हेअर फॉल असतो तो सुद्धा थांबायला मदत असतो. तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तिकडे मी काजळ लावते. मला डोळ्यात काजळ लावायला भरपूर आवडतं. म्हणजे मेकअपमध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ते काजळ. आणि मी नेहमी लावते. म्हणजे कधीही बाहेर जाताना माझ्या डोळ्यामध्ये काजळ हे असतंच असतं. मला प्रचंड आवडतं. सो आता पण मी तेच करते. बाकी काही नाही लावलं तरी चालेल चेहऱ्याला, पण माझ्या चेहऱ्याला काजळ म्हणजे डोळ्यांमध्ये काजळ हे कायम असतंच असतं. सो आता माझं मी इकडे रेडी झालेली आहे.
सो आता जाते ओबीला स्कूलमधून घेऊन येण्यासाठी साडेबारा स्कूल होते. सो कॅफेमध्ये पाण्याची बॉटल कायम सोबत ठेवतेच, म्हणजे बाहेर जेव्हा पडते तेव्हा एक माझ्याकडं पाण्याची छोटीशी बॉटल असतेच असते. आणि घरातून बाहेर पडताना गॅसचा नॉब मी न चुकता रोज बंद करतेच नेहमीच. आता जाते छत्री, पावसाचे दिवस आहे. तर आजचा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबत असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल. सो चला मी आता निघते, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.